एक आंध्राच्या पिक्चरमध्ये तो विषयच खलास, एकानं हिरोनी पळून नेली आणि हिरोनी पळून नेल्यावर महत्त्वाची गोष्ट रेल्वे पट्टीवर जाऊन उभं राहिलं. त्याला भारतात कुठंच जागा नव्हती उभं राहिलं, रेल्वे पट्टीवर उभं राहिलं. हे त्या हिरोनीच्या बापाला कळलं. त्या हिरोनीच्या बापानं बाप्पा त्याला मारायला असे ट्रेन भरून पाठवले. लोक ट्रेनमध्ये लोक बसणार, कोणी खिडकी लटकले, कोणी टपावर लटकले, ह्या त्या एस टीचा जी रेल्वे आहे तिचा ड्रावर आहे त्याच्या त्याच्या अंगावर 50-60 लोक बसलेत. अशी ही रेल्वे, कोणाच्या हातात बर्ची, कोणाच्या हातात भाला, कोणाच्या हातात तलवार, एवढे लोक त्याला मारायला. आणि भाऊ कुठं उभा? रेल्वे पट्टीवर. आता रेल्वे पट्टीवर उभा त्याच्या मागं ती, आणि ती असल्यावर काय हिशे आहे का? त्याला मग जगाची कोणाचीच गरज नाही. आणि ती सोबत आणि कॅमेरा त्याच्या डोळ्यावर वाफ वाफ, काय त्याच्या डोळ्यावर राग बापा बापा. त्याच्या डोळ्यातून निसतात जाळ, धुपण, ख्याकाना आणि त्याचे डोळे. आणि एवढे लोक त्याला मारायला, काहीच नाही राग आला. त्यानं तिच्याकडे पाहिलं, तिनं त्याला स्माईल दिली, भाऊनं मांडीवर एक हात मारला आणि निस्त असं केलं ट्रेन वापस.